नमस्कार. भूसाले स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी. महाराष्ट्रात लाखो भाविक कित्येक दिवस पायी चालत त्या विठुरायाच्या दर्शनाला जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे भाविक पंढरपूरला श्री विठ्ठलांचे दर्शन मिळेपर्यंत या दिवशी अतिशय भक्तिभावाने उपास करतात. प्रत्येकाला वारीला जायला जमतेच असे नाही, पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण हा आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रेस्त होतात असे समजूत देखील आहे. एकादशीचे व्रत का करावं यासाठी काही कथा देखील सांगितल्या जातात. त्यातील देव आणि दानव यांच्यातील युद्धाची कथा प्रमुख आहे. कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृद्युमान्य याने तप करून शंकराकडून अमरपण मिळवलं आणि त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्व देवांपेक्षा ताकदवान झाला. त्याच्या भयाने सर्व देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले आणि त्या दिवशी एकादशी होती. त्यांनी या आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली. त्यानंतर सर्व देवांनी गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृद्युमान्य राक्षसाला ठार मारलं. ही शक्ती म्हणजेच एकादशी असं सांगण्यात येते. म्हणून एकादशी व्रतामागे अनेक कथा असल्या तरी त्यामागचा उद्देश हा की सर्वांचं कल्याण असाच आहे. एकादशीचे व्रत न करणाऱ्याची अधोगती होते अशी भावना वारकरी संप्रदायात आहे. मग हा आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, तसेच कधीपासून करावा, कधी सोडावा, उपवास करताना कोणत्या गोष्टी खाव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आहे आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असे आहे. या व्यतिरिक्त व्रत संबंधित आणि आरोग्यदायी फायदे देखील आहेत. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज कालावधी मानला जातो. आपल्याला एकादशीचा उपवास हा 17 जुलैला करायचा आहे. 17 जुलैला आपण संकल्प करायचा आहे उपवास करण्यासाठी आणि त्यानंतर हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी 17 जुलैला सकाळी आणि रात्रभर देखील आपल्याला उपवास करायचा आहे. दिवसभर विठ्ठल नामाचा गजर करायचा आहे. भगवान विठ्ठलाची किंवा भगवान विष्णूंची पूजा सेवा करायची आहे आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची की आपल्याला महिन्यातून एकदा येणारी एकादशी जर व्रत करता येत नसेल तर आषाढी एकादशीचं व्रत हे आवर्जून करावा. तसेच आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोन मोठ्या एकादशी मानल्या जातात आणि या दोन एकादशीचं व्रत हे सर्वांनीच केले पाहिजे. आपण जर हे एकादशीचं व्रत केले तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते. तसेच भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतो. एकादशीच्या दिवशी अगदी तुम्ही उपवास करणार असाल किंवा उपवास करणार नसाल तरी पण आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचे आहे. अगदी तुमचे लहान बाळ असेल किंवा गर्भवती महिला असेल तर अशा महिला उपवास करत नाहीत, पण अशा महिलांनी देखील काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे. एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थांचे सेवन करणे टाळावे. जसे की कोल्ड्रिंक, ज्यूस, आईस्क्रीम अशा पदार्थांचे सेवन आपण करायचे नाही. तसेच एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही भाताचे सेवन करू नये. अगदी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी देखील रात्री आपल्याला भात खायचा नाही. आणि एकादशीच्या दिवशी अगदी तुम्हाला उपवास असला आणि तुमच्या मुलांना उपवास नसला तरी मुलांना देखील आपण भात हा द्यायचा नाही. तर यामागे देखील एक कारण आहे. पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला. त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला होता. तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणून या एकादशीला तांदूळ खात नाही. एकादशीला भात खाणे ही महर्षी मेधांचे मांस आणि रक्त सेवन केल्यासारखे आहे असे मानले जाते. त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी भात हा खायचा नाही. आपण जर एकादशीचा उपवास करत असाल तर या दिवशी आपण कोणासोबतही खोटे बोलू नये. तसेच घरामध्ये देखील आपण या दिवशी सकारात्मकच बोलायचं आहे.
भरपूर वेळा आपल्यासोबत अशी काही व्यक्ती असतात की आपल्याला माहिती आहे की त्या व्यक्तीला दुसऱ्यांबद्दल कधीही चांगलं वाटत नाही, किंवा ती दुसऱ्यांना सारखे नावे ठेवत असते, किंवा तिच्या मनामध्ये नेहमी वाईट भावना असते. तर अशा व्यक्तींच्या संपर्कात देखील आपण एकादशीच्या दिवशी राहायचे नाही. आपण जर त्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तसेच एकादशीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही भांडण तंटे वाद विवाद हे करू नका, कारण की वास्तू नेहमी ततास्तू म्हणत असते. मग तुम्ही चांगलं बोललात तरी पण वास्तू ततास्तू म्हणेल, आणि तुम्ही जर वाईट बोललात तरी पण वास्तू ततास्तू म्हणेल. त्यामुळे जर आपण नकारात्मक बोललो तर आपल्याबाबतच देखील नकारात्मक होत असते. त्यामुळे या गोष्टींची काळजी आपण घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी शक्यतो तरी आपल्याला जर मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरात जा, भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात जा, किंवा भगवान विष्णूंच्या मंदिरात जा. तुम्हाला कोणत्याही मंदिरात गेले तरी पण पांडुरंगाचे दर्शन हे तुम्हाला होईलच. पण या दिवशी आपण जर आपण मंदिरामध्ये गेलो तर आपल्यामध्ये देखील एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते, आपले मन देखील शांत होत असते, आणि आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असतो. एकादशीच्या दिवशी दान धर्म करणे याला देखील खूप महत्त्व आहे. मग एकादशीच्या दिवशी भरपूर महिला व पुरुषांना उपवास असतो. मग एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या पदार्थांचे सेवन करू शकता, किंवा पिवळे जे काही पदार्थ आहे ते दान करू शकता. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. पिवळी फळे किंवा पिवळी फुले ही भगवान विष्णूंना आवडतात. त्यामुळे तुम्ही पिवळ्या फळांचे दान करावे. मग यामध्ये अगदी तुम्ही केळी दान केली तरी पण चालेल. आपल्याला थोडा वेळ ती केळी मंदिरामध्ये ठेवायची आहे. मंदिरामध्ये 15 मिनिटे केळी ठेवल्यानंतर आपण ती केळी बाहेर गरीब गरजू व्यक्तींना दान करायची आहे, कारण की अन्नदानासारखं कोणतंही पुण्य नाही. आणि एकादशीच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते. एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही खिचडी दान करू शकता, किंवा अगदी पाण्याचे दान केले तरी पण चालेल. मग तुम्ही एखाद्याला या दिवशी जर दारावरती कोणी आले तर त्या व्यक्तीला तुम्ही तसे जाऊ द्यायचे नाही. तुम्ही त्या व्यक्तीला एक ग्लास भरून पाणी दिलात किंवा त्याला अन्नदान केले तरी पण त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला कित्येक पटीने मिळेल. पण उपवासाच्या दिवशी आपल्याकडून कोणत्याही चुका होता कामा नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. चुकूनही कोणत्याही जीवावरती आपण हात उचलायचा नाही. मग दारावरती अगदी गाय कुत्रा मांजर असे प्राणी आले तर त्यांना देखील हाकलून लावायचे नाही. तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्यायचे आहे. तर फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंतसाठी बाय बाय. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.